वाळवा तालुक्यातील पोखरणी गावात बिबट्याने दोन शेळ्या व एका बोकडावर हल्ला केला. वाळवा तालुक्यात बिबट्याच्या दहशतीखाली लोक वावरत आहेत. शामराव महादेव पाटील यांच्या राहत्या घराला लागून असलेल्या गोठ्यात दोन शेळी व एक बोकड बांधलं होतं. रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान शामराव पाटील झोपले असताना त्यांना शेळी ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता दोन बिबट्यांनी शेळीवर हल्ला करून शेळ्यांना ओढत नेत असल्याचे दिसून आले. यावर शामराव यांच्या पत्नीने त्यांना भीतीने घरात ओढत नेले. तत्पूर्वी शामराव पाटील यांच्या आवाजाने बिबट्यांनी एका शेळीचा स्तन कासोटा तोडून नेला तर दुसऱ्या शेळीच्या मानेवर हल्ला करून दोन्ही शेळ्या तेथेच टाकून एक बोकड पळवून नेले. ही बातमी सकाळी गावभर पसरली व गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपूर्वी असाच एका वस्तीवर बिबट्याने धुमाकूळ घातला होता. आता हा दुसरा हल्ला असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. याच्यावरती लवकरात लवकर अधिकाऱ्यांनी लक्ष घालून त्यांचा बंदोबस्त करावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे. घटना अशी घडलेली आहे, पोखणे गावामध्ये बिबट्याचा वावर सर्रास गावामध्ये आहे. फॉरेस्ट खात्याला कळवलेलं आहे, पेपरला सुद्धा आलेला आहे, पण त्याचा अजून बंदोबस्त झालेला नाही. लोक भयभीत झालेले आहेत आणि ही प्रत्यक्षात घटना रात्री घडलेली आहे. त्यांच्याकडं मोबाईल नसल्याकारणानं गावामध्ये काही समजलं नाही. सकाळी गावात सगळी अफवा पसरली की असं असं त्यांच्या वस्तीवर झाल्यानंतर सगळे गावकरी गावातली पंचमंडळी बरीच येऊन चौकशी करून गेली. पोलीस पाटील होते, बाकीचे बरेचसे नागरिक होते, प्रतिष्ठित नागरिक होते आणि आता या ठिकाणी फॉरेस्ट खात्याचे अधिकारी येऊन गेलेले आहेत, डॉक्टर साहेब येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेवर कळवतो. आमचं एवढंच म्हणणं आहे की हे गरीब लोकांना न्याय मिळाला पाहिजे. हे अपंग आहेत, त्यांना पॅरेसिसचा झटका आलेला आहे, त्यांचा शरीरार्थ संपूर्ण ह्या शिर्डीवर चालतो, कोकरावर चालतो, तर त्यांना काहीतरी फॉरेस्ट खात्याकडून त्यांना मदत मिळावी एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि ह्या ह्याचा बिबट्याचा बंदोबस्त व्हावा आणि त्याला तुमच्यातर्फे किंवा तुमच्या फॉरेस्टतर्फे जंगलामध्ये सोडण्यात यावं एवढंच या ठिकाणी आमचं म्हणणं आहे गावकऱ्यांचं. सर्व गेलतो आता तर कोकरू वाढलं, कोकरू वाढल्यावर आलं पळत पळत बाहेर आलं तरी पडलं झालं. मग म्हणलं मेलं म्हणलं असं धरायला गेलं तर हे झालं काय की आली मालकीनं ओढून नेला म्हणजे तुम्हाला सोड कोकरू सोडून तुम्हाला नेतली खातीली म्हणजे नेलं मला ओढून आधी कोण नव्हतं. बर, उजेडल्यानंतर कोण आलत. पोलीस पाटील होता. रात्री काय दंगा झाला. किती वाजता घडली बरं घटना. किती वाजता घडली. 10 वाजता रात्री. रात्री 10 वाजता घडली. 10 वाजता घडली. खरं आमच्यापाशी